नमस्कार दोन नोव्हेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो बघूया आजच्या ठळक घडामोडी आमोदा भुसावळ रस्त्यावर दुचाकी अपघातात गंभीर जखमी पन्नास वर्षीय इस्माचा उपचारादरम्यान मृत्यू फैजपूर शहरात शेहेचाळीस वर्षीय इस्माची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या चितोळा येथे सामायिक शेतातून कापूस का वेचला जा विचारल्याचा राग एकाला तिघांनी केली शिवीगाळ यावल शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे केंद्र शासनाकडे थकले चार कोटी श्री स्वामीनारायण मंदिर लक्ष्मीनगर फैजपूर येथे अन्नकूट महोत्सव उत्साहात संपन्न फैजपूरच्या धनाजी नाना महाविद्यालयामध्ये भारत जोडो यात्रेनिमित्त काँग्रेसची महत्वाची बैठक तर सावखेळा सीम येथे अध्यात्म शिरोमणी श्री श्री एक हजार आठ महामंडळेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराजांच्या भक्त फेरीचा कार्यक्रम आयोजित आता बघूया सविस्तर घडामोडी आमोदा ते भुसावळ रस्त्यावर अचानक दुचाकीसमोर म्हैस आल्याने पन्नास वर्षे इस्माचा अपघात झाला होता व तो गंभीर जखमी झाला होता त्याच्यावर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे यावल तालुक्यातील आमोदाकडून भुसावळला दुचाकीद्वारे प्रेमचंद खुशाल विजयवर्गीय मारवाडी व पन्नास राहणार मोरगाव तालुका रावेर हे जात होते दरम्यान त्यांच्या आमोदा गावाजवळ अचानक म्हैस आली व दुचाकीचा अपघात घडला या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते व त्यांना तेथून गोदावरी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज जळगाव खुर्द येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तेव्हा या प्रकरणी गोदावरी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिलेल्या खबरीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास हवालदार गोकुळ तायडे करीत आहे फैजपूर शहरातील दक्षिण बाहेरपेठ पोस्ट गल्लीतील रहिवाशी एका शेहेचाळीस वर्षीय इस्माने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली सदर प्रकार निदर्शनास येताच फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली व मृतदेह शवविच्छेदनाकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला या प्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे फैतपूर शहरात दक्षिण बाहेरपेठ पोस्ट गल्लीत रमेश लक्ष्मण वानेरे व शेहेचाळीस हे राहतात ते घरी एकटे होते व त्यांनी आपल्या राहत्या घरात छताला दोरी बांधून गळफास घेतला सदर प्रकार निदर्शनास येताच नागरिकांनी फैतपूर पोलिसांना याबाबत माहिती दिली तेव्हा फैजपूर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी रमेश वनोरे यांचा मृतदेह तेथून काढून शवविच्छेदनाकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणला येथे डॉक्टर सचिन देशमुख यांनी के शवविच्छेदन केले व मृतदेह नातेवाईकांना सोपवला या प्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास पोलीस नाईक विशाल मोहे करीत आहे यावल तालुक्यातील चितोळा येथील सामायिक शेतातून कापूस का वेचला याबाबत विचारणा केल्याचा राग येऊन तिघांनी एकाला शिवेगाळा करून दमबाजी केली या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तिघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे चितोळा तालुका यावल येथील शुभम नितीन धांडे यांचे सामायिक शेत आहे या शेतातून सोनाली सागर धांडे सुनीता संजय धांडे व सागर संजय धांडे या तिघांनी कापूस वेचून टाकला तेव्हा शुभम धांडे यांनी या तिघांना विचारले की तुम्ही सामायिक शेतातून कापूस का वेचला तेव्हा या विचारण्याचा राग येऊन या तिघांनी शुभम धांडे यांना शिवीगाळ करून दमबाजी केली तेव्हा या प्रकरणी शुभम धांडे राहणार यावल या पोलीस ठाण्यामध्ये सोनाली सागर धांडे सुनीता संजय धांडे व सागर संजय धांडे या तिघाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे यावल शहरात नगरपालिका अंतर्गत पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर अनुदान केंद्र शासनाकडे थकले आहे त्यामुळे घरकुलचे काम पूर्ण करणे लाभार्थ्यांना देखील शक्य होत नाहीये मोठ्या प्रमाणावर अनुदान रेंगाळल्याने लाभार्थी पुरते हैराण झाले आहे यावल नगरपालिका क्षेत्रात पंतप्रधान आवास योजनेच्या तीनशे एकोणनव्वद लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली होती व त्यांना अडीच लाख रुपये अनुदान मिळणार होते यामध्ये मोठा हिस्सा हा केंद्र सरकारचा होता तेव्हा यातील पंच्याण्णव लाभार्थ्यांनी दोन हजार अठरा नंतर आपल्या घराचे कामं पूर्ण केले मात्र त्यांना पूर्णपणे अनुदान मिळाले नाही तर उर्वरित लाभार्थ्यांचे अनुदान केंद्र शासनाकडे थकले आहे त्यामुळे घरकुलचे काम पूर्ण करणे शक्य होत नाहीये म्हणून आजही यावल शहरातील अनेक घरकुल लाभार्थ्यांना हक्काच्या घरापासून वंचित राहावं लागत आहे केंद्र शासनाकडे आतापर्यंत यावल शहरातील घरकुल लाभार्थ्यांचे चार कोटी एकोणसाठ लाख नव्वद हजाराचे अनुदान थकले आहे केंद्र शासनाकडून दोन टप्प्यामध्ये एक कोटी चौऱ्याण्णव लाख चाळीस हजार रुपयाचे अनुदान प्राप्त झाले आहे त्यामुळे त्या मिळालेल्या अल्पशा अनुदानावर घरकुलाचे बांधकाम अनेक लाभार्थ्यांनी सुरू केले होते मात्र सरकारकडे चार कोटी एकोणसाठ लाख नव्वद हजार रुपयाचे अनुदान थकल्याने घरकुल लाभार्थ्यांना घर बांधणे शक्य होत नाहीये तेव्हा अनुदान मिळेल कधी यासाठी वारंवार लाभार्थी नगरपालिकेकडे पायपीट करताना दिसत आहे घरकुल लाभार्थ्यांचे केंद्र सरकारसोबत राज्य सरकारकडे देखील एक कोटी चौऱ्याण्णव लाख साठ हजार रुपयाचे अनुदान थकले आहे शहरात तीनशे एकोणनव्वद लाभार्थी आहेत त्यातील पंच्याण्णव जणांनी घराचे बांधकाम पूर्ण केले आहे व उर्वरित लाभार्थ्यांना अनुदान मिळत नसल्याने त्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न सध्या अपूर्ण आहे फैजपूर शहरातील लक्ष्मीनगरात असलेल्या श्री स्वामीनारायण मंदिरामध्ये अन्नकूट महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या धार्मिक सोहळ्याला मोठ्या संख्येत भाविक भक्तांची उपस्थिती होती फैजपूर शहरामध्ये लक्ष्मीनगरात श्री स्वामीनारायण मंदिर आहे या स्वामीनारायण मंदिरामध्ये सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील अन्नकूट महोत्सव या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते परमपूज्य गुरुवर्य सद्गुरु शास्त्री श्री धर्मप्रसाद दासजी महाराज यांच्या आशीर्वादाने वेदांत व्याकरणाचार्य सद्गुरु शास्त्री श्री भक्तिप्रकाश दासजी महाराज सावदा यांच्या प्रेरणेने तसेच खान्देशरत्न सद्गुरु शास्त्री श्री भक्तिकिशोर दासजी महाराज सद्गुरु शास्त्री श्री अनंतप्रकाश दासजी महाराज यांच्या आशीर्वचनाने आणि समस्त विश्वस्त मंडळाच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भगवान श्री स्वामीनारायण यांना प्रिय असा अन्नपूट महोत्सव या धार्मिक सोहळ्यात मोठ्या उत्साहात भाविक भक्तांची उपस्थिती होती सकाळी साडेसहा वाजता शृंगार आरती नेहमीप्रमाणे पार पडली त्यानंतर आठ ते दहा या वेळेत अन्नकूट श्रंगार हरिभक्तांनी आणलेला थाल नैवेद्य सकाळी सादर करण्यात आला त्यानंतर आठ ते पावणे नऊ पर्यंत हा कार्यक्रम चालला व दहा ते अकरा आशीर्वचन अकरा वाजता अन्नकूट दर्शन आणि आरती व साडे अकरा नंतर सर्व हरिभक्तांना अन्नकूट महाप्रसादाचा लाभ वितरित करण्यात आला या कार्यक्रमामध्ये मंदिराचे विश्वस्त सुधीर चौधरी प्रमोद भंगाळे मधुकर फिरके प्रशांत गाजरे प्रदीप भंगाळे दिलीप वारके प्रकाश नेमाळेसह मोठ्या संख्येत हरिभक्त महिला आणि नागरिक उपस्थित होते मोठ्या उत्साहात फैतपूर शहरातील लक्ष्मीनगरमध्ये असलेल्या श्री स्वामीनारायण मंदिरात अन्नकूट महोत्सव संपन्न झाला फैपूर शहरातील धनाजी नाना महाविद्यालयामध्ये गुरुवारी काँग्रेस कमिटीची महत्वाची बैठक बोलवण्यात आली आहे यामध्ये भारत जोडो यात्रेनिमित्त दिनांक एकोणावीस नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांची शेगाव येथे विराट सभा आहे या सभेच्या नियोजन आणि तयारी संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने भारत जोडो यात्रा देशभरात सुरू आहे या यात्रेनिमित्त महाराष्ट्रातील शेगाव येथे एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी राहुल गांधी यांची विराट सभा आयोजित करण्यात आली आहे तेव्हा या सभेच्या नियोजनाच्या दृष्टिकोनातून फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयामध्ये गुरुवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची बैठक महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष तथा आमदार श्रीदादा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आली आहे या बैठकीमध्ये माजी आमदार रमेशदादा चौधरी जिल्हा परिषदचे माजी गटनेते प्रभाकर सोनवणे हाजी शब्बीर खान मोहम्मद खान भगतसिंग पाटील डॉक्टर जी पी पाटील आर जी नाना पाटील विनोद पाटील लीलाधर चौधरी नितीन चौधरी सय्यद जावेद जनाब शेखर पाटील केतन किरंगे उमाकांत पाटील धनंजय चौधरीसह मोठ्या संख्येत काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे व त्यांच्या उपस्थितीत संपूर्ण नियोजन केले जाणार आहे तेव्हा भारत जोडो यात्रेनिमित्त गुरुवारी सकाळी अकरा वाजता धनाजी नाना महाविद्यालयात काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान फैजपूर शहराध्यक्ष शेख रियाज यांनी केले आहे सावखेळा सीम येथे अध्यात्म शिरोमणी श्री श्री एक हजार आठ महामंडळेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांचा भक्तफेरीचा कार्यक्रम दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला असून यात भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे श्री संत जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे तेतीसवे पुण्यस्मरण श्रीक्षेत्र गोंडेगाव तालुका भळगाव येथे आयोजित करीत राष्ट्रनिर्माण धर्म सोहळा आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाच्या निमंत्रणानिमित्ताने त्यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री श्री एक हजार आठ महामंडळेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराजांच्या भक्तफेरीचा कार्यक्रम यावल तालुक्यातील सावकळा सीम येथे आयोजित करण्यात आला आहे दिनांक नऊ नोव्हेंबर बुधवार रोजी दुपारी दोन ते पाच या वेळेत भाविक भक्तांनी उपस्थित राहून परमपूज्य बाबाजींच्या दर्शनाचा व सत्संगाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त जय बाबाजी भक्त परिवार यावल तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल धन्यवाद